अलेक्झांडर फ्लेमिंग। अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म 6 ऑगस्ट 1881 तर मृत्यू 11 मार्च 1955 झाला। अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लावला आणि तो अजरामर झाला। या शोधासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले। मानवजातीला रोगमुक्त आणि व्याधीमुक्त करण्यात फ्लेमिंगचा फार मोठा वाटा आहे। जग त्याच्या सदैव ऋणात राहील। स्कॉटलंडच्या नैऋत्य भागाकडे ऑयशायर परगण्यात लॉकफील्ड पठारावर एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला। ह्यूग फ्लेमिंग या शेतकऱ्याचे सातवे अपत्य म्हणजे अलेक्झांडर। बालपणापासून त्याला निसर्गाची आणि निरीक्षणाची फार आवड होती। त्याची शाळा घरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर होती। तो शाळेत पायी जात असे। जाता जाता आजूबाजूच्या परिसराचे शेतीचे निरीक्षण करणे यामध्ये त्याला जास्त रस होता। या वयातच आर्थिक परिस्थितीमुळे त्याला शिक्षण सोडावे लागले। वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे सगळेच भावंड काय काम करू लागले। अलेक्झांडर एका जहाजावर कामासाठी जाऊ लागला। जहाजावर काम करत असताना सुद्धा त्याचे निरीक्षण कायमच चालले होते। नोकरीत थोडेसे पैसे जमवल्यावर अलेक्झांडर परत शाळेत आला। या शाळेतील एका शिक्षकाने त्याला सांगितले की तू जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा पण त्यात अव्वल दर्जाचा माणूस हो। हा संदेश अलेक्झांडरच्या आयुष्याला वळण देणारा ठरला। त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आमरोद राईट यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करू लागला। या संशोधनाच्या प्रवासात लायसोझाइम या जंतुनाशक द्रव्याचा त्यांनी शोध लावला। पेनिसिलिन या प्रतिजैविक औषधाचा शोध मात्र त्याला योगायोगाने लागला। अर्थात प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळते। या शोधामुळे रोगप्रतिकार आणि निवारण या शाखेत संशोधनाचे एक नवे दालन खुले झाले आहे। शेवटपर्यंत तो आपल्या संशोधनात मग्न होता। पेनिसिलिनच्या शोधातून पुढे आणखी काही शोध लागत गेले यातच या संशोधकाचे यश दडलेले आहे। असे ते अलेक्झांडर फ्लेमिंग हे महान शास्त्रज्ञ होत। धन्यवाद।